गेल्या 3 महिन्यांपासून बंद झालेली पीएमसी बँकेचे खातेदार आपले पैसे मिळावेत म्हणून आंदोलन करतात. या खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी ठाकरे यांनी पीएमसी खातेधारकांना मदतीचं आश्वासन दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. पाहूयात. गेले 3 महिने झाले पीएमसी खातेधारकांना त्यांचे पैसे मिळत नाहीये आणि आज यासाठीच आपले पैसे लवकरात लवकर मिळावे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पीएमसी खातेधारकांनी आंदोलन केलं होतं. काही खातेधारक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांची भेट स्वतः खुद्द मुख्यमंत्री यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांना काय आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळालं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर काय सांगाल, आज गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पीएमसी खातेधारकांची परवड बघतोय. अनेकांच्या भेटी त्यांनी घेतल्या, अनेक नेत्यांची चर्चा केली, मात्र त्यांच्या हाती काय आलंच नाही. आज मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांची तुम्ही चर्चा केली, काय नेमकं तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं? आज मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी जे आश्वासन दिलं ते अतिशय चांगल्या प्रकारचं आणि समाधानकारक आश्वासन मिळालेलं आहे आणि आम्ही लोक, आमचे सर्व खातेदार, आम्ही खुश आहोत की त्यांनी जे आश्वासन दिलं ते त्याचा न्याय आम्हाला मिळणार आहे. आणि आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलं आहे की यांचा स्टडी करा, माहिती घ्या सगळी आणि 21 तारखेनंतर पुन्हा एकदा मीटिंग करू आणि आपण यांचे पैसे खातेदारांचे कसे द्यायचे त्याचा सर्व हिशेब करून आपण त्यांचे पैसे देण्याचं काम करू. सर तुम्ही काय सांगाल, तुम्ही स्वतः गेला होतात, याआधी देखील अनेक नेत्यांची भेट घेतली, यामध्ये स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमणही होत्या, त्यांच्या देखील पीएमसी खातेधारकांनी भेट घेतली होती, त्यानंतर तरी काही सुधारणा झाली होती का? आज बात करें तो हमने यहाँ पे एक मीटिंग की थी हमारी फाइनेंस मिनिस्टर के साथ, पर जैसे पिछले 15 दिनों में हम देख रहे पार्लियामेंट में उनके भाषण और उनकी जो बातें सुन रहे, कहीं ना कहीं हम ये भी सोच रहे थे कि हमने उनके साथ मिलके कोई गलती तो नहीं कर दी, क्योंकि वो जो बातें कर रहे हैं वो हमारी कभी भी मदद नहीं होने वाली वो बातों से. जैसे आपने सुना होगा उन्होंने कहा कि मैं कांदे नहीं खाती, तो मतलब आप कांदे के भाव नहीं देखोगे क्या? तो वैसे ही अगर हम जाए, हम पीएमसी बैंक की बात करें, तो आज अगर हम फाइनेंस मिनिस्टर को लेटर दे, मैडम हमारा पीएमसी बैंक में खाता है, हमारी मदद करो, तो शायद मैडम जवाब देगी मेरा नहीं है, मैं नहीं करूंगी. तो हमको यहाँ पे भरोसा नहीं है आज. हाँ, हम बात करें उद्धव साहेब ठाकरे की, आज हम शिवसेना की सरकार हमारे महाराष्ट्र में, महाविकास आघाड़ी की सरकार है, हमारे साथ एनसीपी के भी एक यहाँ पे कार्यकर्ता आए हैं. हम यहाँ पे जाके एक काफ़ी अच्छी भेंट करके आए शिवसेना के प्रमुख और हमारे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे के साथ. उद्धव जी ने एक हमें आश्वासन दिया है, अपनी टीम को उन्होंने हमारे सामने बोला कि उनको एक रिपोर्ट चाहिए जो पीएमसी बैंक खाताधारकों के पैसे वापस लेके आने में मदद करे. और दूसरी बात उन्होंने बोली है कि वापस से अगले हफ्ते हम उनसे मिले, बैठ के बात होगी कि कैसे पैसा वापस लिया जाए. और आज तक हम लोगों से मिले जैसे आप बोल रहे हो, बट आज तक हम उद्धव साहब से नहीं मिले थे. और ये ठाकरे कुटुंब के, ठाकरे परिवार के वारिस है, और ठाकरे परिवार की बात करें तो वो तीर उनका शिवसेना का तीर ही है. एक बार कमान उनकी यहाँ पे हम बात करें है, उससे तीर निकल जाता है, तो फिर जो मर्जी हो जाए वो तीर रुकता नहीं है, निशाने पे ही जाता है. कैमरामैन रोहन से उमेश करंजकर, एएम न्यूज़, मुंबई.